सुप्रिया, माझ्या सुप्रिया पाटील आर्ट अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मंडळी, आपले सर्वांचे बापा येत आहेत आणि त्यांच्या आगमनाची तयारी सुरू केलात की नाही? त्यांना आपल्या घरी विराजमान करण्यासाठी सजावट कोणती करायची हे ठरवलात का? ठरवलं असालच, आपले आवडते बापा आहेत ना. अशी सजावट करू की तशी सजावट करू आणि या सगळ्यात काय करायचं हे नेमकं काही समजत नाही. आणि म्हणूनच मागील व्हिडिओमध्ये आम्ही गणपती बाप्पाचे मोर पिसारा असणारी सजावट बघितली होती आणि या व्हिडिओप्रमाणे आज आपण एक नवीन व्हिडिओ बघणार आहोत, तो म्हणजे चंद्रयान 3 गणपती डेकोरेशन. चंद्रयान बनवत असताना आपण सर्वप्रथम बनवणार आहोत चंद्र. आणि चंद्र बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कार्डबोर्ड शीट, फेविकॉल, टिश्यू पेपर, स्केल, ब्लॅक कलर, व्हाईट कलर, हे सर्व साहित्य आपल्याला चंद्र बनवण्यासाठी लागणार आहे. सर्वात प्रथम आपण चंद्र बनवणार आहोत आणि चंद्र बनवण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम लागणार आहे हा पुट्टा, म्हणजे कार्डबोर्ड शीट. हा पुट्टा घेतल्यानंतर आपल्याला लागणार आहेत 2 वर्तुळे. हे वर्तुळे या पुट्ट्यावर कापून घ्यायचे आहेत आणि ही कापून घेत असताना एक वर्तुळ 18 इंच असणाऱ्या मापाचं घ्यायचं आहे आणि त्याच्यापेक्षा एक मोठं म्हणजे 20 इंच एवढा मापाचा कापून घ्यायचा आहे. ही 2 वर्तुळे कापून घेतल्यानंतर त्यातील लहान 18 इंच असणाऱ्या वर्तुळामध्ये लहान मोठे आकाराचे छोटे छोटे वर्तुळ कापून घ्यायचे आहेत. कट करून घेतल्यानंतर परत हे 2 वर्तुळ, 18 इंचचा वर्तुळ आणि 20 इंचाचा वर्तुळ, हे एकमेकांना चिकटून घ्यायचे आहे. ही दोन्ही वर्तुळे व्यवस्थित चिकटल्यानंतर त्याला व्यवस्थित व्हाईट कलरने पेंट करायचे आहे आणि हा सुद्धा कलर सुकू द्यायचा आहे. हा व्हाईट कलर पेंट केल्यानंतर ब्लॅक कलरने मध्ये मध्ये जी लहान वर्तुळे आहेत त्यांच्या आजूबाजूला ब्लॅक कलरने पेंट करायचं आहे. हे कलर सुकल्यानंतर फेविकॉलच्या सहाय्याने टिश्यू पेपर थोडेसे हातामध्ये चुरमळून घेऊन या पूर्ण वर्तुळावर चिकटवायचे आहेत. असं संपूर्ण वर्तुळाला चिकटायचं आहे जेणेकरून या वर्तुळाला चंद्राकार असणाऱ्या खड्ड्यासारखा टेक्स्चर येईल. आणि हे चिकटल्यानंतर थोडा वेळ हे सुकू द्यायचं आहे. हे सुकल्यानंतर आपल्याला आता या वर्तुळाच्या भोवती एक बॉर्डर करून घ्यायची आहे जेणेकरून या बॉर्डरभोवती आपल्याला लाइटिंग लावता येईल. ही बॉर्डर तुम्ही एखाद्या पुट्ट्याची पट्टी किंवा या गोलाकार लांबी इतकी कापून घेऊन ती वर्तुळाभोवती चिकटायची आहे. तुम्ही बघू शकता लाइटिंग लागल्यानंतर आपला हा चंद्र तयार झालेला आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. आता आपला चंद्र बनवून झालेला आहे आणि आता आपण बनवणार आहोत रोअर. आणि रोअर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एखादा पुट्टा किंवा वहीचा जो पुट्टा असतो तो, किंवा एखादा छोटावाला बॉक्स असेल तोही चालतो. त्यानंतर आपल्याला लागणार आहे फेविकॉल, ब्लॅक पेपर म्हणजेच घोटी कागद म्हणू शकतो आपण त्याला, त्याचप्रमाणे सिल्वर पेपर, हे तुम्हाला आपल्या जवळच्या स्टेशनरीमध्ये मिळून जाईल. त्यानंतर आपल्याला स्टँड बनवण्यासाठी लागणार आहे छोट्या काट्या. हे सर्व साहित्य लागणार आहे आपल्याला रोवर बनवण्यासाठी.
हा रोवर बनवत असताना आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे एखादा पुट्टा, आणि हा पुट्टा घेतल्यानंतर तो आयताकृती आकारात उभा 8 इंच आणि आडवा 10 इंच या पद्धतीने तो चौकोन कापून घ्यायचा आहे. असे 4 भाग कापून घ्यायचे आहेत आणि या 4 भागांना चिकटवण्यासाठी खाली 11 इंचाचा एक चौकोन कापून घ्यायचा आहे. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते चिकटपट्टीच्या सहाय्याने आणि फेविकॉलच्या सहाय्याने व्यवस्थित चिकटवून घ्यायचे आहेत. हा आयताकृती चौकोन चिकटवून झाल्यानंतर त्याच्या उरलेल्या एका बाजूलासुद्धा व्यवस्थित माप घेऊन वरचा भागसुद्धा चिकटवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर या संपूर्ण आयताकृती चौकोनाला सिल्वर कागदाने व्यवस्थित कवर करून चिकटवून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ज्या सिल्वर कागदावरती ब्लॅक पेपर लावलेला आहे ती व्यवस्थित डिझाईन करून घ्यायची आहे, तसेच कापून घ्यायचे आहे आणि त्या भागावरती चिकटवायचे आहे. तसेच या रोवरच्या स्टँडसाठी म्हणून लहान काठ्यांचा वापर करून तुम्ही रोवर उभे करण्यासाठी या काठ्यांचा वापर करू शकता. या रोवरच्या चाकांसाठी प्लास्टिक बॉटलच्या टोपनचा वापर करू शकता. अशा प्रकारे तुम्ही या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुमचा रोवर तुम्ही घरी तुमच्या पद्धतीने डिझाईन करू शकता. अशा प्रकारे हा रोवर तयार झालेला आहे. तर मंडळी, फायनली आपल्या गणपती बाप्पाच्या स्थानापन्नासाठी आपल्या देशाचा प्राऊड मुवमेंट असणारा चंद्रयान 3 डेकोरेशन तयार झालेले आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की ट्राय करा. आणि मंडळी, तुम्हाला कसं वाटलं हे चंद्रयान डेकोरेशन हे नक्की कमेंटद्वारे सांगा. तोपर्यंत पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.